विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्योगधंद्याचे स्थानिकीकरण आणि उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आढावा घेत आहोत. यात आपण सुरुवातीला प्राकृतिक घटकांचा उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती कसा परिणाम होतो याविषयीची माहिती अभ्यासली असून, त्यानंतर उद्योगांच्या स्थानिकीकरणावर आर्थिक घटक देखील प्रभाव पाडतात याविषयीची देखील माहिती आपण अभ्यासली आहे. आज आपण उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती राजकीय घटकांचा कसा प्रभाव पडतो किंवा राजकीय घटक उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती कसे परिणाम करतात याविषयीची माहिती अभ्यासूया. राजकीय घटकांमध्ये आपल्याला पहिला घटक स्पष्ट करता येईल, तो म्हणजे शासकीय धोरण. तर कोणत्याही देशाचं शासकीय धोरण किंवा शासन हे उद्योगधंद्यांची वाढ आणि उद्योगधंद्याच्या स्थानाची निवड या बाबतीमध्ये अधिक लक्ष हे ठेवत असतं. का? तर शासनाच्या अशा हस्तक्षेपामुळेच प्रादेशिक आर्थिक विषमता जी आहे, तर ही प्रादेशिक आर्थिक विषमता रोखली जाते आणि त्यातून विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचा आर्थिक विकास औद्योगिक होण्यास मदत होत असते. थोडक्यात, शासन धोरण जे आहे, तर हे शासन धोरण अनेक उद्योगांना प्रोत्साहन देत असतं. मग यातून काय घडून येतं? तर मगाशीकच मी म्हटलं की अविकसित आणि विकसनशील प्रदेशामध्ये उद्योगधंद्यांची वाढ आणि वितरण व्हावं याबाबत शासन जे आहे ते अधिक जागृत असतं आणि यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी सुविधांची उपलब्धता ही देखील शासन करून देत असतं. आपल्या महाराष्ट्राचं चित्र आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यासारखा अवर्षणप्रवण जो प्रदेश आहे, या अवर्षणप्रवण प्रदेशामध्ये म्हणजे दुष्काळग्रस्त प्रदेशामध्ये की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, पावसाचं प्रमाण हे कमी आहे, मग अशा या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खास करून औरंगाबाद जालना औद्योगिक विभाग जो आहे, तर या औरंगाबाद जालना औद्योगिक विभागाची निर्मिती ही केलेली आहे. का? तर महाराष्ट्राच्या एकूण वेगवेगळ्या क्षेत्रांपैकी, वेगवेगळ्या प्रादेशिक विभागांपैकी आर्थिकदृष्ट्या काहीसा मागासलेला हा जो प्रदेश आहे, तर या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाची देखील आर्थिकदृष्ट्या उंची वाढावी किंवा आर्थिकदृष्ट्या हा देखील प्रदेश प्रगत व्हावा या उद्देशाने या प्रदेशामध्ये महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विभागाची स्थापना केली. मग अशा औद्योगिक विभागाचा विकास व्हावा यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा ज्या आहेत, तर त्या प्रदेशामध्ये उद्योजकांना उपलब्ध करून देत असतात. मग त्यामध्ये शासन अर्थसहाय्य आहे. शासनामार्फत उद्योगांच्या विकासासाठी अर्थसहाय्य म्हणजे कर्ज स्वरूपामध्ये भांडवल उपलब्ध करून दिलं जात असतं. त्याचबरोबर उद्योगांना जमीन देखील उपलब्ध करून दिली जाते. पाण्याचा स्रोत किंवा पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. वाहतुकीच्या सुविधा, मग ते रस्ते मार्ग असतील, लोहमार्ग असतील किंवा हवाई मार्ग असेल, यांचा देखील विकास अशा प्रदेशामध्ये होत असतो आणि संदेशवहनाच्या माध्यमातून देखील अशा प्रकारचे उद्योग विकसित होत असतात. म्हणजे अशा सोयीसुविधा जे आहे, तर शासन हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी घडवून आणत असतं. मग असे जे प्रदेश आहेत, तर त्या प्रदेशामध्ये नवख्या औद्योगिक प्रदेशामध्ये किंवा नवीन तयार होणाऱ्या औद्योगिक प्रदेशामध्ये उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी किंवा उद्योजकांना त्या प्रदेशाकडे आपले उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी देखील शासन वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ह्या उद्योजकांना, उद्योगपतींना बहाल करत असतं किंवा प्रदान करत असतं. मग यामध्ये विशेषतः कर सवलत असेल, जे उत्पादन तयार होणार असेल तर त्या उत्पादनाची निर्यात करताना किंवा विक्री करताना कर सवलत दिली जाते. त्याचबरोबर विपणनासंबंधीचा सल्ला देखील उद्योजकांना दिला जातो. आयात निर्यातीच्या सुविधा ज्या आहेत, तर त्या देखील उद्योजकांना दिल्या जात असतात, प्रदान केल्या जात असतात आणि अशा या नवीन औद्योगिक प्रदेशाकडे उद्योजकांना गुंतवणूक करण्यासाठी शासन हे भाग पाडत असतं किंवा त्यांच्या अशा प्रकारच्या सुविधा दिल्या गेल्यामुळे उद्योजक अशा प्रदेशाकडे आकर्षित होत असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र शासन जे आहे, तर महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक ध्येयधोरणानुसार वर्ग ड आणि प
पुढील औद्योगिक क्षेत्रांना अशा प्रकारच्या सुविधा या उपलब्ध होत असतात. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारं जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे, ज्याला आपण MIDC संबोधतो, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, औद्योगिक विकासासाठी या महामंडळाची स्थापना केली. यामध्ये देखील औद्योगिक वसाहती जे आहेत, तर त्या औद्योगिक वसाहतींचा दर्जा जो आहे हा दर्जा ठरवला जात असतो, अ ब क ड, किंवा आणखीन त्यापेक्षा खालच्या औद्योगिक वसाहतींचं क्षेत्र असेल. मग यामध्ये सर्वात खालचं जे क्षेत्र आहे म्हणजे वर्ग ड, आणि वर्ग ड नंतर असणारे जे काही औद्योगिक क्षेत्र जे आहेत, तर अशा औद्योगिक क्षेत्रांना देखील या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत, तर त्या सुविधा या दिल्या जात असतात. उदाहरणार्थ कर सवलत दिली जाते, विपणनासंबंधीचा सल्ला दिला जातो, आयात निर्यातीच्या सुविधा या प्रदान केल्या जात असतात. आणि अशा या प्रदेशाकडे उद्योजक जे आहेत, तर ते उद्योजक या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळाल्यामुळे आकर्षित होत असतात. म्हणजे शासन धोरण जर अनुकूल जर असेल, तर उद्योगांचा विकास हा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशामध्ये देखील घडून येत असतो, आणि त्यातून त्या प्रदेशाचा विकास देखील होत असतो. मात्र या उलट आपण बघितलं की एका भागात उद्योजक यावे, उद्योगधंद्यांचा विकास व्हावा या अनुषंगाने शासन हे जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसून येत आहे. मात्र या उलट आपण स्थिती जर बघितली, तर काही वेळेस शासन धोरणांमुळे काही प्रदेशामध्ये उद्योगांना प्रोत्साहन दिलं जात नाही, तर तेथे उद्योगांवरती बंदी ही आणली जात असते किंवा बंदी आणता येत असते. उदाहरणार्थ किनारी प्रदेश असेल किंवा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश असेल, तर अशा या प्रदेशांमध्ये शासन उद्योगांना मान्यता देत नाही. असलेले जे काही उद्योग असतील, तर ते उद्योग काही कारणास्तव बंद देखील करण्यास भाग पाडत असतात. उदाहरणार्थ वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असतील किंवा प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये जर होत असेल, तर अशा प्रदेशामध्ये उद्योगांना प्रोत्साहन दिलं जात नाही, तर उद्योगांवरती बंदी ही आणली जात असते. त्याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं, तर मुंबई आणि दिल्ली असे हे जे अतिविकसित जे प्रदेश आहे किंवा अतिविकसित अशा ज्या औद्योगिक वसाहती ज्या आहेत, तर अशा या अतिविकसित भागामध्ये नवीन उद्योगांना परवानगी नाकारून विकेंद्रीकरणावरती भर हा दिला जात असतो. म्हणजे शासन देखील जे अतिविकसित औद्योगिक विभाग आहेत, अशा अतिविकसित औद्योगिक विभागामध्ये आता नवीन उद्योगांना प्रोत्साहन न देता उलट तेथून उद्योगधंद्यांचं विकेंद्रीकरणावरती भर देताना दिसून येते. म्हणजे अशा रीतीने शासकीय धोरण किंवा शासन धोरण हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी विविध प्रकारच्या सुविधा प्रदान करून उद्योजकांना आकर्षित करते, तर ज्या प्रदेशामध्ये उद्योगधंद्यांचा विकास हा अधिक झालेला आहे, अति प्रगत असे किंवा अतिविकसित असे जे औद्योगिक विभाग आहेत, तर तेथून उद्योगांचं विकेंद्रीकरणावरती शासन भर देत असतं. त्यानंतर आपण पुढील मुद्दा विचारात घेऊया, ते म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र. विद्यार्थ्यांनो, याला इंग्रजीमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जात असतं, SEZ असं संबोधलं जात असतं. मग आपल्या भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र कशाला म्हटलं जात असतं, तर विशेष आर्थिक क्षेत्र याचा अर्थ असा की औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्राची किंवा प्रदेशाची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देतं. आताच आपण बघितलं की शासन धोरण जर अनुकूल असेल तर उद्योगांची स्थापना होते, तर शासन याही पलीकडे जातं की शासन स्वतः एखाद्या प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या औद्योगिक उत्पादनासाठी एखादं क्षेत्र विकसित करतं स्पेशली विशेष करून, तर अशा क्षेत्रांना आपल्या भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र असं म्हटलं जात असतं, स्पेशल इकॉनॉमिक झोन त्याला संबोधलं जात असतं. म्हणजे औद्योगिक विकासासाठी विकसित केलं जाणारं असं क्षेत्र की ज्याची स्थापना सरकार स्वतःहून विशेषता करत असतं किंवा त्याला विशेष प्राधान्य देत असतं, त्याला भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून देखील संबोधलं जात असतं. मग हे जे क्षेत्र आहे, तर हे क्षेत्र विशेषवाने निश्चित केलेलं भौगोलिक क्षेत्र असतं. म्हणजे असे क्षेत्र कुठेही विकसित केले जात नाही, तर तेथील भौगोलिक अनुकूलता जी आहे किंवा इतर जे काही घटक जे आहेत, तर त्या घटकांची अनुकूलता किंवा स्थानिक उत्पादनाला जर समजा जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती मागणी जर असेल, तर त्यासाठी या प्रकारचं क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेलं भौगोलिक क्षेत्र असतं. मित्रांनो,
अशा प्रकारचं क्षेत्र हे कोकण किनारपट्टीमध्ये काजूचं उत्पादन विपुल प्रमाणामध्ये होतं, म्हणून तेथे काजू उत्पादनावरती किंवा काजू या उत्पादनावरती प्रक्रिया करण्यासाठी अशा प्रकारच्या क्षेत्राची निर्मिती ही केली गेलेली आहे। त्याचबरोबर आपल्या नाशिक जिल्ह्यामधील देखील असणारा शिन्नर हा जो औद्योगिक विभाग आहे, नाशिक औद्योगिक विभागामध्ये उद्योगांची संख्या ही भरपूर आहे आणि तेथे आता उद्योगधंद्यांना जागा नाही, म्हणून जवळच असणाऱ्या शिन्नर औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे शिन्नरची असणारी काही MIDC जी आहे, तर त्या MIDC देखील मुसळगाव असेल किंवा माळेगाव असेल, तर येथे देखील अशा प्रकारचे विशेष आर्थिक क्षेत्र हे प्रामुख्याने निश्चित केलेले आहे आणि तेथे देखील निर्यातक्षम उत्पादनं जे आहेत तर त्या निर्यातक्षम उत्पादनांची निर्मिती ही केली जात असते। मग अशा प्रकारचे क्षेत्र कोण विकसित करतं? तर या प्रकारचे क्षेत्र जे आहे तर ते खाजगी उद्योजकांमार्फत देखील विकसित केले जाऊ शकतात, म्हणजे खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून देखील विकसित केले जाऊ शकतात किंवा सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून म्हणजे सरकारच्या माध्यमातून देखील विकसित केले जाऊ शकतात किंवा सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीने देखील विकसित केले जाऊ शकतात, म्हणजे शासन आणि खाजगी उद्योजक किंवा खाजगी व्यक्ती यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमाने किंवा यांच्या भागीदारीतून देखील अशा प्रकारचे विशेष आर्थिक क्षेत्र जे आहेत तर ते विशेष आर्थिक क्षेत्र विकसित केले जात असतात। मग अशा या विशेष आर्थिक क्षेत्रातून प्रामुख्याने देशात या क्षेत्राचा विकास कशासाठी केला जातो? तर विशेषतः निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी केला जातो। हे जे शासन विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना करतं हे मुळातच कशासाठी करतं? तर निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी अशा प्रकारच्या क्षेत्रांचा विकास हा केला जात असतो, म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये उत्पादनं निर्यात करण्याच्या हेतूने प्रामुख्याने अशा प्रकारच्या विशेष आर्थिक क्षेत्रांचा विकास हा केला जात असतो की ज्यातून परकीय चलन आपल्या देशाला उपलब्ध होऊन आपल्या देशाचा आर्थिक विकास हा होऊ शकतो, या अनुषंगाने अशा प्रकारच्या क्षेत्रांचा विकास होतो। मग याचं एक उदाहरण आपल्याला दिलं आहे पुस्तकामध्ये की सांताक्रूज येथील सिब्ज हे विशेष आर्थिक क्षेत्र आहे। सांताक्रूज येथील सिब्ज हे आर्थिक क्षेत्र आहे। सांताक्रूज हे मुंबईमधील असणारे एक उपनगर आहे। तर येथे कोणत्या प्रकारच्या उत्पादनाची निर्मिती होते? सिब्ज म्हणजे शॉर्टफॉर्म आहे SEEPZ, त्याचा फुलफॉर्म आहे सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स जी उत्पादन आहे तर त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यांची निर्यात करणारं हे विशेष आर्थिक क्षेत्र आपल्याला सांगता येईल। तर अशा रीतीने हे विशेष आर्थिक क्षेत्र देखील उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती परिणाम घडून आणतं आणि त्यातून उद्योगांचा विकास होऊन परकीय चलन हे देशाला उपलब्ध होतं। तर अशा रीतीने राजकीय घटकांविषयीची माहिती आपल्याला सांगता येईल आणि त्यानंतर आपण इतर घटकांकडे वळूया की इतर घटक देखील उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करत असतात। मग त्यामध्ये पहिला घटक आपण बघूया तो म्हणजे स्थान विभाजन। तर स्थान विभाजनाचा उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती काय परिणाम होतो? तर मित्रांनो, स्थान विभाजन याचा अर्थ असा की उत्पादन हे एकाच ठिकाणी न घेता एखाद्या उद्योगामध्ये तयार होणारा एखादा पक्का माल असेल तर त्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल असेल म्हणजे वेगवेगळे त्याचे सुटे भाग जर असतील तर त्याचं उत्पादन जे आहे तर ते उत्पादन वेगवेगळ्या टप्प्यांवर घेणं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याची निर्मिती करणं, तर याला स्थान विभाजन असं म्हणता येईल। मग हे स्थान विभाजन प्रामुख्याने का केलं जात असतं? तर वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी उत्पादनाचे विविध टप्पे जे आहेत तर हे विविध टप्पे केंद्रित केले जातात। म्हणजे एखाद्या वस्तुनिर्मितीसाठी किंवा एखाद्या उत्पादनासाठी लागणारे जे काही स्पेअर असतील सुटे भाग असतील तर त्यांचं उत्पादन जे आहे तर ते उत्पादन विविध ठिकाणी घेतलं जात असतं। उदाहरणार्थ एखादं वाहन तयार करायचं आहे तर वाहनासाठी लागणारे जे काही वेगवेगळे स्पेअर असतील ते वेगवेगळे स्पेअर एकाच ठिकाणी तयार न करता वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं उत्पादन घेणं आणि नंतर त्याची एका ठिकाणी जुळवणूक करणं आणि तेथून मुख्य उत्पादनाची निर्मिती करणं, परंतु मुख्य उत्पादन तयार करण्यासाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं जी आहेत तर हे उत्पादनं वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रित केले जातात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं उत्पादन हे घेतलं जात असतं, यालाच आपण स्थान विभाजन असं संबोधू शकतो। मग कोणते उत्पादन आहेत?
तर त्यामध्ये भ्रमणध्वनी आहे की भ्रमणध्वनीसाठी लागणारे जे विविध स्पेअर आहेत तर त्या स्पेअरची निर्मिती ही वेगवेगळ्या ठिकाणी केली जात असते आणि नंतर ते जुळवून त्यापासून भ्रमणध्वनीची निर्मिती केली जाते. किंवा मग अशी मी तुम्हाला सांगितलं की वाहन निर्मितीचा उद्योग असेल, मोटार वाहन निर्मितीचा उद्योग असेल, तर मोटार वाहन निर्मितीसाठी लागणारे वेगवेगळे जे काही घटक आहेत म्हणजे स्पेअर असतील, समजा टायर असेल, ट्यूब असेल, कुशन असेल, काच असेल, त्याचबरोबर मोटार गाडीचा सांगाडा असेल, त्याचं इंजिन असेल, असे वेगवेगळे प्रकारचे जे काही स्पेअर आहेत किंवा सुटे भाग जे आहेत, तर त्याची एकाच ठिकाणी निर्मिती न करता वेगवेगळ्या ठिकाणी त्याची निर्मिती करायची आणि त्याची जुळवणूक मुख्य कारखान्यामध्ये किंवा मुख्य उद्योगामध्ये करायची. तर अशा प्रकारचे उद्योग हे वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रित झालेले असतात आणि तो कच्चा माल गोळा करून अशा प्रकारचे उद्योग हे बाजारपेठेजवळ स्थापित करणं आवश्यक असतं की ज्यातून वाहतुकीचा खर्च हा कमी होत असतो आणि त्यामुळे काय होतं की विविध उत्पादन जे आहे हे विविध उत्पादनं वेगवेगळ्या टप्प्यावरती विभाजित केल्यामुळे उद्योजकांना किंवा उद्योगांना आर्थिकदृष्ट्या फायदा देखील मिळतो आणि वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांकडून अशा प्रकारचं काम करून घेत असताना अनेक लोकांना म्हणजे मजुरांना किंवा कामगारांना रोजगार देखील उपलब्ध होतो आणि कमी रोजंदारीमध्ये त्या लोकांकडून उद्योजकांना कामदेखील करून घेता येतं आणि आर्थिकदृष्ट्या फायदा हा उद्योगांना त्याचबरोबर उद्योजकांना होत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे उद्योग आहेत तर त्या उद्योगांचं स्थान हे एकाच ठिकाणी नसतं तर ते वेगवेगळ्या ठिकाणी विकेंद्रित केलेलं असतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादन हे घेतलं जात असतं. म्हणून स्थान विभाजनाचा देखील परिणाम हा उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती होत असतो. नंतर आपल्याला शेवटचा मुद्दा सांगता येईल तो म्हणजे उद्योगांचे केंद्रीकरण. मग उद्योगांचं केंद्रीकरण किंवा याला दुसरा एक शब्द वापरला जातो तर तो म्हणजे अनुमापी अनुकूलता. अनुमापी अनुकूलता तर उद्योगांचं केंद्रीकरण किंवा अनुमापी अनुकूलता हे काय आहे तर एखाद्या प्रदेशात सुविधांच्या उपलब्धतेमुळे उद्योग स्थापित होत असतो. बघा की एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगधंद्यांसाठी अनुकूल परिस्थिती जर निर्माण जर झाली तर त्या ठिकाणी एखादा उद्योगधंदा हा उभारला जात असतो. मग हा उद्योगधंदा उभारत असताना सुरुवातीचा जो उद्योगधंदा असेल किंवा सुरुवातीचा जो उद्योग असेल तर त्या उद्योगासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा ज्या आहेत तर त्या सुविधा त्या प्रदेशामध्ये निर्माण होतात. उदाहरणार्थ वाहतुकीच्या मार्गांचा विकास असेल किंवा पाणी पुरवठा असेल किंवा वीज पुरवठा किंवा ज्याला आपण ऊर्जा संसाधनांचा पुरवठा आपण संबोधूया किंवा ऋण देणाऱ्या बँकिंग सुविधा असतील किंवा आर्थिक सहाय्य करणाऱ्या संस्था असतील त्याचबरोबर मजूर वर्ग असेल तर अशा प्रकारच्या ज्या काही सुविधा ज्या आहेत तर त्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण होतात आणि सुविधा निर्माण झाल्यामुळे तेथे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे आहेत तर ते उद्योग स्थापित होत असतात. त्यांची स्थापना ही होत असते. म्हणजेच अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार विविध सुविधांच्या अनुकूलतेमुळे इतर उद्योगांची स्थापना या प्रदेशामध्ये होते. मग एक उद्योगधंदा स्थापन झाल्यानंतर किंवा एक उद्योग स्थापन झाल्यानंतर त्या उद्योगाला लागणाऱ्या सुविधा तेथे उपलब्ध होतात. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की वाहतुकीच्या मार्गांचा विकास असेल किंवा ऊर्जा साधनांचा पुरवठा असेल, वीज पुरवठा त्याला आपण म्हणूया किंवा पाणी पुरवठा असेल, अशा प्रकारच्या ज्या काही सुविधा ज्या आहेत तर त्या सुविधा तिथे उपलब्ध होतात आणि या अनुकूलतेमुळे इतर उद्योगांची स्थापना होते आणि त्या उद्योगांना त्या सुविधांचा फायदा मिळतो. यालाच अनुमापी अनुकूलता असं म्हटलं जात असतं. यालाच अनुमापी अनुकूलता असं म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीचा जो उद्योगधंदा स्थापन होतो तर त्याने निर्माण केलेल्या ज्या काही सोयीसुविधा ज्या असतात तर त्या इतर उद्योगांना देखील नंतर स्थापन होणाऱ्या इतर उद्योगांना देखील मिळतात. याला अनुमापी अनुकूलता असं म्हटलं जात असतं. आणि या अनुमापी अनुकूलतेमुळे काय होतं की उद्योगांचं केंद्रीकरण होतं आणि उद्योगांचं केंद्रीकरण होऊन एकमेकांना पूरक अशा प्रकारचे उद्योग हे स्थापित होत असतात. एकमेकांना पूरक अशा प्रकारचे उद्योग स्थापित होतात. उद्योगांचं केंद्रीकरण म्हणजे काय की जेव्हा एखाद्या ठिकाणी अनेक उद्योग स्थापन केले जातात त्यालाच उद्योगांचं केंद्रीकरण असं म्हटलं जात असतं. आणि अशा प्रकारे उद्योगांचं केंद्रीकरण होऊन एकमेकांना पूरक अशा प्रकारचे उद्योग या प्रदेशामध्ये स्थापित होत असतात. मग असे कोणते उद्योग आहेत तर बघा की त्याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील की
जगात जे लोह पोलाद निर्माण करणारे काही कारखाने आहेत, तर अशा या पोलाद निर्मितीच्या कारखान्यावर आधारित असणारे म्हणजे लोखणीजापासून लोह पोलाद हा पक्का माल तयार केला जातो, तो वजनाने अवजड आहे म्हणून त्याची दूरपर्यंत वाहतूक करणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही, म्हणून अशा या लोह पोलादाच्या पक्क्या मालावर आधारित असणाऱ्या उद्योगांच्या प्रदेशामध्ये इतर पूरक उद्योग स्थापन होतात, मग त्यामध्ये भांडी तयार करण्याचा उद्योग असेल किंवा गाड्यांचे सुटे भाग निर्माण करण्याचा उद्योग असेल किंवा गाड्यांचे सांगाडे निर्मितीचा उद्योग असेल, तर अशा प्रकारचे जे पूरक उद्योग आहेत तर हे पूरक उद्योग या प्रदेशामध्ये स्थापन केले जात असतात। मग अशा प्रदेशामध्ये या पूरक उद्योगांच्या विकासामुळे इतर देखील उद्योग अशा औद्योगिक विभागामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये स्थापन होतात। मग उदाहरणार्थ मोटार गाड्यांची निर्मिती होते, जर समजा गाड्यांचे सुटे भाग निर्माण केले गेले, गाड्यांचे सांगाडे निर्माण केले गेले, तर त्यांची जुळवणूक ही किंवा त्यांची जुळवणी ही या प्रदेशामध्ये केली जात असते, मोटार गाड्यांची निर्मिती होते। त्याचबरोबर वेष्टीकरण उद्योग, वेष्टीकरण उद्योग याचा अर्थ काय की इंग्रजीमध्ये त्याला पॅकेजिंग इंडस्ट्रीज असं म्हटलं जात असतं, म्हणजे पॅकिंगचा जो व्यवसाय आहे तर तो देखील व्यवसाय इथं विकसित होतो, वेगवेगळ्या प्रकारची जी काही उत्पादनं तयार होतात त्यांची पॅकिंग देखील केली जात असते। नंतर रेल्वे इंजिन निर्मिती अशा प्रकारचा देखील उद्योग येथे स्थापित हा होत असतो। आणि साहजिकच उद्योगांच्या केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून कमी भांडवलात जास्त नफा मिळवता येतो। की बघा, मी मगाशी कसं सांगितलं, एखादा नौखा उद्योग एखाद्या नौख्या प्रदेशामध्ये जर स्थापन जर झाला तर त्याला सुरुवातीला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि तो एक एक प्रकारच्या सुविधा तिथं प्राप्त करतो किंवा एक एक सुविधा तो मिळवत असतो। मग अशा प्रकारच्या सुविधा मिळवल्यामुळे काय होतं की इतरही उद्योगांना नंतर जेव्हा त्या क्षेत्रामध्ये इतर उद्योग स्थापन होतात तर तेव्हा त्यांना या आयत्या सुविधांचा लाभ मिळतो, म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत नाही। रस्ते मार्ग तयार असतात, लोहमार्ग तयार असतात, पाणी पुरवठ्याच्या सुविधा असतात, वीज पुरवठा उपलब्ध होतो, म्हणजे या अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून कमी भांडवलामध्ये त्यांना जास्त नफा हा मिळवता येत असतो। तर अशा रीतीने उद्योगांचं केंद्रीकरण किंवा अनुमापी अनुकूलता या घटकांचा परिणाम हा उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती होतो आणि त्यातून अनेक उद्योगधंदे हे स्थापित होत असतात। तर अशा रीतीने आपल्याला उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणाऱ्या घटकांविषयीची माहिती या ठिकाणी स्पष्ट करता येईल। आपण या ठिकाणी थांबू। थँक्यू, धन्यवाद।